सत्तेवर असणार आहे आमची नजर। शेती, क्रीडा, राजकारण, समाजकारण, शैक्षणिक आणि समाजातील प्रत्येक घटकावर। त्यामुळे पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक। कोल्हापूरमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वर्चस्व। 7 पैकी 3 ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे। कोल्हापूर तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील 16 ग्रामपंचायतीपैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 7 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 18 डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या। त्या 7ही ग्रामपंचायतींचा निकाल आज 20 डिसेंबर रोजी कोल्हापूर तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आले। यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। 7 पैकी 3 ग्रामपंचायती यामध्ये कालोली, चांभारगणी, भोगा खुर्द या ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, तर दिवळी ग्रामपंचायत महाविकास आघाडी प्रणित उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे, तर बोरघर ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व स्थापन केले आहे। उर्वरित 2 ग्रामपंचायती लोहारी व धामनदेवी ह्या ग्रामविकास आघाडीकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रिय आमदार भरतसिंह गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा आज जो निकाल लागला त्यामध्ये 7 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या। लोहारे ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली होती गाव पातळीवरती आणि बाकी उर्वरितपैकी 6 पैकी चांभारगणीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सरपंच लागलेला आहे। कालवळीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सरपंच लागलेला आहे। भोगाव खुर्दमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सरपंच लागलेला आहे आणि धामनदेवी या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना आणि काँग्रेस स्थानिक लेवलची आघाडी होती ही ग्रामपंचायत आमच्या आघाडीमध्ये लागलेली आहे। कालवळीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी होती ती ग्रामपंचायत लागलेली आहे। चांभारगणीमध्ये आम्ही स्थानिक लेवलला राष्ट्रवादीला 1 सीट दिली होती त्यांची आम्ही जो शब्द दिला तो पाळला त्या ठिकाणी आमची ग्रामपंचायत आलेली आहे। दिवील ही ग्रामपंचायत आणि बोरघर ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाला गेली। दिवील ही ग्रामपंचायत थोड्या मताने आघाडीला गेली। बाकी कोल्हापूरमध्ये 16 ग्रामपंचायतीपैकी 10 ते 11 ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी आलेल्या आहेत। भरतसिंह गोगावले यांनी केलेला विकास अखंड तालुक्याचा आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी आज आपण सगळ्यांनी पाहिलं तर कोल्हापूरच्या जनतेने माननीय भरतसिंह गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभं राहण्यात या निवडणुकीच्या निकालावरती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। येणाऱ्या काळामध्ये या जे सरपंच आमचे निवडून आलेले आहेत या सरपंचांच्या माध्यमातून पूर्ण तालुक्याचा विकास करण्याची हमी या ठिकाणी घेतो। सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आमचे तालुका प्रमुख असतील, आमचे वाशी जाधव असतील, आमचे वासुभाऊ पवार आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांनी, शौकतभाई तारलेकर आहेत, या सगळ्यांनी मेहनत घेऊन आम्हाला चांगला या ठिकाणी निकाल दिलेला आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा या ठिकाणी झंझावत असेल असं निश्चितपणे या निकालावरून आम्हाला खात्री वाटते। मानाचा मुद्र यासाठी देतो आहे की कालवली ग्रामपंचायत ही एकीची ग्रामपंचायत, विश्वासाची मतदार आणि विश्वासाचे कार्यकर्ते म्हणून हा विजय साहेब आज आम्ही कार्यकर्त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे। आमचा उद्देश एकच की या ठिकाणी गाव तिथे गाव करील ते राव करणार नाही असा ह्या निवडणुकीचा उद्देश आहे। आम्ही प्रथम विरुद्ध पक्षाला 3 ते 4 मीटिंगामध्ये आम्ही संधी दिली होती की आम्ही तुम्हाला 2 नंबरवर आम्ही निवडून देऊ आणि बिनाविरोध देऊ, परंतु ते जुमानले नाहीत आणि म्हणून त्यांना एक वेळ हद्दभार मागच्या वर्षी टाईमाला केलेत आणि आताही हद्दभार झालेले आहेत। हे या ठिकाणी कायमस्वरूपी हद्दभार राहणार आहे ती अशा गुणवर्तनाला कालवली ग्रामस्थ आणि पोलादपूर तालुक्यातले 90 तरुण कार्यकर्ते हे केव्हाच जुमानणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावं। नमस्कार, मला खूप आज आनंद होतोय की आज मी सरपंचपदी दिवील गावासाठी निवड झालेलो आहे।
तर मला एक सांगायचं आहे की हा माझा विजय नसून हा सर्व महाविकास आघाडीचा विजय आहे असं मी समजतो आणि ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी एवढं प्रयत्न केलं त्यांचं खरोखर मी मनापासून आभार मानतो. पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक.